महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महिला आर्थिक सबलीकरण मोहिमेमुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळून त्या स्वावलंबी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक संस्था यांच्या संयुक्त उपक्रम असलेली योजना अधिक परिणामकारकरित्या राबवण्याच्या हेतूनं खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते महिला आर्थिक सबलीकरण अभियानाची आज मुंबईत सुरुवात झाली. मुंबईच्या कुलाबा तालुक्यापासून नंतर शहरातल्या 36 तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं हे अभियान राबवण्यात येईल अशी माहिती मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी यावेळी दिली. या उपक्रमाअंतर्गत 68 प्रकारचे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम विनामूल्य शिकवण्यात येणार आहेत. त्याचा लाभ केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारक महिलांना होणार आहे असंही त्या म्हणाल्या. यासाठी अधिकाधिक महिलांनी आपापल्या तालुक्यातल्या पक्ष कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. येत्या लोकसभा आणि विधानसभा